ऐवजी विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आचार्य भाई नागपूर. सो आज आपण असा एक टॉपिक बघणार आहे जो भारतीय संविधाना संदर्भातला आहे. जसं आपण बघत आहे की मी खूप सारे असे लेक्चर्स बनवले भारतीय संविधानावर, पण हा लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट राहील भारतातील प्रत्येक जनतेसाठी, UPSC MPSC ॲस्पिरंटसाठी, त्याचबरोबर जे पण सर्व नागरिक ज्यांना असं वाटत असतं की संविधान आहे त्यात काही कायदे असेल, त्यात देवासंदर्भात काही नसेल असं आपण बघत असतो नेहमी, पण हे कम्प्लिटली रॉंग आहे. तर आपलं जे संविधान बनलेलं आहे मित्रांनो, त्या संविधानामध्ये एक असा भाग आहे जो भाग हार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्याला आपण घटनेचा आत्मा म्हणतो, तो आहे भाग नंबर 3. आणि या भाग नंबर 3 मध्ये भगवान श्रीराम यांची प्रतिमा लावलेली आहे. आणि जो पेज जो आहे त्या फ्रंट पेजवर भगवान श्रीरामाचे फोटो दाखवलेले आहे, आपण ते सर्व सुद्धा बघणार आहे. त्याचबरोबर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल, त्यानंतर बघू लॉर्ड बुद्धा असेल, अशोका किंग अशोका असेल, त्याचबरोबर श्रीकृष्ण भगवान असेल, या सर्वांच्या फोटो यामध्ये लावलेले आहे खूप वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की खूप लोकांच्या मनामध्ये असते की भगवान श्रीराम आणि भारतीय संविधान, खूप जण असं म्हणतात की बाबा नाही देवाचं काही घेणं देणं नाही, किंवा देवाचं असं नाही, किंवा आपण खूप निगेटिव्ह बघतो जनरली आपण. पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह वेमध्ये बघेल की जेव्हा घटना तयार केली होती घटनाकर्त्यांनी, तेव्हा त्यांनी भगवान श्रीरामाला अशा ठिकाणी स्थान दिलेलं आहे की त्याच्या शिवाय आपली घटना बनू शकत नाही. आणि तो आहे भाग नंबर 3, त्याचं नाव आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. आणि भगवान श्रीरामाची त्या ठिकाणी प्रतिमा लावण्याचं एकच कारण होतं की भगवान श्रीरामाने ज्या पद्धतीने राज्य केलं होतं, त्याला म्हणतो आपण राम राज्य, त्या पद्धतीने आजच्या कंडिशनमध्ये सर्व पद्धतीने जे पण PM असेल किंवा पुढे जे नियंत्रण असेल, त्यांनी त्यांचं करून काहीतरी नॉलेज घेऊन जेव्हा तुमचे राईट्स आहे ते आपल्या जेव्हा जनता आहे त्यांना प्रोव्हाइड करावं. तर आपण बघूया, आपण ते फोटोज पण बघू की कशा पद्धतीने आपल्या संविधानावर ते फोटो दिलेले आहे. आणि जसं आपण बघू की जे संपूर्ण सत्य आपण याच्यामध्ये बघणार आहे, की असं नाही की बाबा एक काहीतरी सांगितलेलं, आपण बघत असतो की खूप असे पागल मूर्ख लोक असतात युट्यूबर्स काही काही, की जस काहीतरी आलं बडबड केलं, समाज तोडला, हे जात ते जात, हा धर्म तो धर्म तोडून टाकला, संपलं काम. कारण की बघा, एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज सर्वात जास्त तेव्हा येते जेव्हा ते तोडातडीचे असतात, तुकडे तुकडे गँगचे असतात. आणि मला वाटते मॅक्झिमम लोकांना त्या गोष्टी आवडतात, चांगल्या गोष्टी लोकांना आवडत नाही. आणि असं आहे की जर समजा मी आता कोणाबद्दल वाईट म्हटलं एखाद्या व्यक्तीबद्दल, तो पटकन व्हायरल होऊन जाईल. पण जर चांगल्या गोष्टी जर मला सांगायच्या असेल, त्या गोष्टी कोणी व्हायरल करत नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझं फक्त एवढं काम की जे पण माझे विद्यार्थी आहे जे पण, त्यांना त्या गोष्टी माहिती असावं. बाकी समाजामध्ये निगेटिव्हिटी असते, त्यात आपण प्रत्येक व्यक्ती काही करू शकत नाही. पण जेवढे विद्यार्थी मग हे व्हिडिओ बघतील, ॲटलिस्ट त्यांचा तो थोडासा माइंड वॉश, थोडा ब्रेन वॉश जो झालेला असेल तो थोडासा चेंज होऊ शकतो. तर आपण याच्यामध्ये बघूया सर्व. तर ही जी प्रतिमा आहे बघा, आपण बघू शकतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो, फंडामेंटल राईट्स Part 3, फंडामेंटल राईट्स, ठीक आहे. आता बघा या Part 3 मध्ये जे फंडामेंटल राईट्स आहे, म्हणजे बघा जर समजा जो घटनेचा अभ्यासक असेल, ज्याला घटना समजत असेल त्याला, किंवा आपण बघतो की भारतामध्ये फक्त 1% विद्यार्थ्यांना किंवा लोकांना घटना माहिती आहे, संविधान माहिती आहे, तर त्या संविधानामध्ये Part 3 जो आहे, जो तुमचा मूलभूत हक्क आहे, या मूलभूत हक्कामध्ये भगवान श्रीराम असेल, त्यानंतर माता सीता असेल आणि लक्ष्मण भगवान असेल, या सर्वांच्या इमेज, या तिघांच्या इमेजेस याच्यामध्ये लावलेल्या आहे. आणि बघा, आपण बघू शकतो याच्यामध्ये की स्ट्रक्चर पद्धतीने त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. आणि फंडामेंटल राईट्स, आणि बघा मी नेहमी असं म्हणतो असतो की आजचे जे नवीन लोक जे आहेत, आजचे जे नवीन विद्यार्थी किंवा नवीन स्टुडंट, त्याला इतिहासचं नॉलेज नाही, त्याला संविधानाचं नॉलेज नाही. तो काहीतरी मोबाईलमध्ये काहीतरी रिलीज पाहतो, त्याचे काही व्हिडिओज असतात, काहीतरी चॅनल असतात, बस एका व्यक्तीला शिवा मारायचे तर शिवा मारा, दुसऱ्या धर्मात शिवा शिवा मारा, बस एकच आहे. शेवटी कट्टर जे आहे ना, मी या जातीचा कट्टर आहोत तर मी याला शिवा मारेल, मी या धर्माचा कट्टर मी याला शिवा मारेल, ते सोडून द्या. संविधानाला मानताना ते संविधान आहे, घ्या. संविधानामध्ये भगवान श्रीराम आहे, म्हणजे तुम्ही जर समजा भगवान श्रीराम मानत नसेल तर तुम्ही संविधानाचा अपमान करताय, लक्षात ठेवा. तुम्ही संविधानाचा अपमान करताय तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान करताय, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून बघा, ज्या पद्धतीने त्यांनी जसं बनवलं होतं, बाबासाहेब आंबेडकर असेल, मसुदा समिती असेल, त्याचबरोबर ज्यांनी ड्रॉईंग केलेली आहे सर्व, या सर्वांची जे पण रिस्पेक्ट ठेवून आपण सुद्धा या सर्व गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे.
ना की मग हा देव आम्ही मानणार नाही हे मान. तुम्ही जर यांना मानत नसेल तर तुम्ही फंडामेंटल राईट सुद्धा मानायला नाही पाहिजे. आता फंडामेंटल राईट्स कोणते आहे? राईट टू लाईफ आर्टिकल 21, राईट टू फ्रीडम आर्टिकल 19, भेदभाव करण्यास मनाई भेदभावाचा हक्क आर्टिकल 15, समानतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14, असे खूप सारे हक्क तुम्हाला या फंडामेंटल राईट्समध्ये दिलेले आहे आर्टिकल नंबर 14 to 32. म्हणजे 14 ते 32 या कलमामध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट दॅट इज मूलभूत हक्क दिलेले आहे. तुम्ही तुम्हाला लिहून घेतो त्या मूलभूत हक्क म्हणून. म्हणजे हे जे मूलभूत हक्क आहे आपले, जे आपण म्हणतो की मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, माझ्यासोबत भेदभाव नाही झाला पाहिजे, आणि जे समानता आहे ते संपूर्णपणे भाग 3 मध्ये आहे, पार्ट 3 मध्ये आहे. आणि खूप जण म्हणतात की बाबा पार्ट 3 आहे ते वाचून घेतात, पण भरपूर सारे लोकांना हे सुद्धा माहिती नाही की त्यामध्ये भगवान श्रीरामांची फोटो आहे आणि हा घटनेचा आत्मा आहे. लक्षात ठेवा भाग 3 मध्ये कलम सुद्धा, कलम नंबर 32 आर्टिकल 32 अनुच्छेद 32, त्याला घटनेचा आत्मा म्हटलं जाते. आणि जर तुम्हाला असं विचारलं की बघा जनरली आपल्या घटनेमध्ये सध्या 25 भाग आहे, या 25 भागात जर कोणी पण विचारलं की सर्वात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे, तर तो आहे भगवान श्रीराम यांचा, तो आहे फंडामेंटल राईट दॅट इज मूलभूत हक्क. आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघू की भगवान श्रीरामांची फोटो यांनी का बरं लावलेली आहे घटनाकर्त्यांनी आणि जे पण ड्रॉइंग डिझाईन करणाऱ्यांनी. तर बघा खूप सारे इमेजेस आपण बघू समोर की काही ठिकाणी लॉर्ड अशोक आपला किंग अशोकाचा आहे, लॉर्ड बुद्धाचा फोटो आहे, प्रतिमा त्यांची, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो आहे. तर बघा काही ना काही भागामध्ये काही ना काही एक त्यांनी रिलेशन जोडलेलं आहे. तर यांनी काय केलं होतं की ज्या पद्धतीने भगवान श्रीराम यांनी वनवासानंतर सुद्धा, वनवासामध्ये असताना रावणासोबत लढाई करताना आणि आधी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या जनतेला सोबत नेलं, जनतेला सोबत त्यांनी ठेवलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी रामराज्य चालवलं, त्या पद्धतीने भारतात सुद्धा रामराज्य चालावं यासाठी त्यांनी भगवान श्रीरामांचे फोटो या ठिकाणी लावलेली आहे भाग 3 मध्ये. ज्या पद्धतीने भगवान श्रीराम होते, त्यांचा नेचर होता, त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या नेचरनुसार त्यांचे निर्णय जसे होते त्या निर्णयानुसार त्यांनी भेदभाव केला नाही कोणामध्ये, त्यांनी सर्वांना जगण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. जर समजा ऑपोजिशन जे पण असेल, आपण बघतो ऑपोजिशनला आजकाल बघतो ऑपोजिशनला पण रिस्पेक्ट असली पाहिजे, त्या पद्धतीने भगवान श्रीरामांनी ऑपोजिशन जे असेल, जे पण त्यांचे अगेन्स्ट होते, त्यांचा पण आदर सत्कार केलेला होता. म्हणजे जसं बघतो आपण बोलण्यास स्वातंत्र्य असेल ते सुद्धा भगवान श्रीरामांकडून आलेलं आहे, जगण्याचं स्वातंत्र्य असेल ते पण भगवान श्रीरामांचे, जे पण नेचर त्यांचं जे पण कार्यकाळ आहे त्यामध्ये त्यांनी जे पण त्यांच्या अगेन्स्ट आले होते त्यांनी त्यांना सुद्धा जीवनदान दिलेलं आहे. आणि त्या सर्व रामायणामधून भगवान श्रीरामा संदर्भात जो पण सर्व त्यांनी काहीतरी जे त्यांचे मेन पॉइंट्स आहे ते पॉइंट्स बघितले आणि म्हणून भगवान श्रीरामांना भाग 3 मध्ये स्थान दिलेलं आहे. आणि हे मी माझी घटना आहे सांगत आहे, हे ओरिजिनल घटना आहे, काही लोकांना पचणार नाही मी ते पण सांगत आहे, काही लोकांना नाही पचत आहे की बाबा नाही हे असं नाही मग बाबा असं काहीतरी एकदम वेगळं काहीतरी डोक्यात असेल. पण बघा तुमच्या डोक्यामध्ये तुमचा ब्रेनवॉश केलेला आहे, तुमचा ब्रेनवॉश झालेला आहे, तुमच्या डोक्यात निगेटिव्हिटी आहे, तुम्ही तुकडे तुकडे गँग सारखे असं काहीतरी देश तोडासाठी लागू नये म्हणून तुम्हाला पचणार नाही. पण ज्या व्यक्तीला देश समजला असेल त्या व्यक्तीला भगवान श्रीराम पण समजेल आणि त्या व्यक्तीला भारतीय संविधान पण समजेल. आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की मला एकत्र राहायचं आहे देशामध्ये, ना हिंदू असेल ना मुस्लिम असेल ना बौद्ध असेल ना बाकीचे जे सर्व जे पण धर्म बघतो आपण, त्या सर्वांना या सर्व गोष्टी आवडेल. अदरवाईज नाही बाबा आम्ही नाही मानू असतात खूप जण. आपण बघतोय काही सांगायची गरज नाही, मी डायरेक्ट बोलणारा व्यक्ती आहे, काही गोष्ट की नाही बाबा असं काही काहीतरी चुकीचं असेल काहीतरी आम्ही आता सरच काही सरच पण करतो खरंच काही आहे का तर बघून घ्यायचं, मी तुम्हाला विथ प्रूफ सांगत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. अजून असं आपण बघू की या पार्ट 3 मध्ये आपण बघितलं की फोटोज आहे माता सीताची असेल, भगवान श्रीरामांची असेल आणि लक्ष्मणजीची असेल. या ठिकाणी पण जसं बघतो की यामध्ये 22 पार्ट जनरली आहे, 22 पार्ट आधी होते, आता याच्यामध्ये 25 भाग आहे. ठीक आहे, या 25 भागापैकी सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट जनरली म्हटलं जाते तो आहे भाग 3. आणि मी तुम्हाला सांगितलं आता की भाग 3 मध्ये आपण काय म्हटलं आहे की मूलभूत हक्क,
फंडामेंटल राइट्स दिलेले आहे, आणि जे फंडामेंटल राइट्स जे आहे हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, देशातील नागरिक असो आणि काही हक्क परकीयांना सुद्धा देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघूया की अजून आपल्या घटनेमध्ये कोणते कोणते जे पण महापुरुष आहेत त्यांचे जनरली करून ठेवले आपले प्रतिमा लावलेले. तर बघू आपण याच्यामध्ये सर्वात पहिले वैदिक आश्रम गुरुकुल भाग 2 सिटिझनशिप मध्ये, सिटिझनशिप या टॉपिक मध्ये भाग 4 डायरेक्टिव प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसी. म्हणजे बघा या ठिकाणी भगवान श्री कृष्ण यांची इमेज लावण्यात आलेली आहे, ते अर्जुनाला काहीतरी उपदेश देत आहे. आता बघा की भगवान श्री कृष्णांची जे फोटो आहे प्रतिमा ती इथे का बरं लावली आहे, कुठे? डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, याचा अर्थ होते मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? जे पण गव्हर्नमेंट आहे त्याची स्टेट असो की सेंट्रल असो यामध्ये आर्टिकल नंबर 36-51 पर्यंत आर्टिकल दिलेले आहे, आणि ते सांगितलं आहे की जे पण सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांनी कशा पद्धतीने व्यवहार करावा, त्या तिथे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं प्रशासन करावं, तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यात आल्या पाहिजे, तुम्ही काय नाही केलं पाहिजे, या सर्व गोष्टी ते सांगितलं आहे, ज्या पद्धतीने भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं होतं. म्हणजे बघा किती चांगल्या पद्धतीने आपली कॉन्स्टिट्यूशन संविधान आखलेलं आहे. फरक फक्त असा आहे की एखादा व्यक्ती काहीतरी कॉन्स्टिट्यूशनच्या नावाने बिल पाडत असतो की बाबा संविधानात असं काहीतरी लिहिलेलं आहे. बघा संविधानामध्ये बोलण्याचा हक्क आहे, पण कोणाच्या विरुद्ध तुम्ही त्याची बदनामी करू शकत नाही, तुम्ही चारित्र्यहनन करू शकत नाही. पण आपण बघतो की युट्यूबर लोक असतात खूप सारे, आहेत खूप सारं की बाबा काहीतरी नाव घ्यायचं, काहीतरी शिवा द्यायचं बद झालं, आणि कसं तुम्हाला म्हटलं मी ज्यांनी जास्त शिवा दिले त्याचे व्हिडिओ जास्त व्हायरल होतात किंवा बघितले जातात. ठीक आहे, तर आता आपण बघूया चांगलं लॉर्ड बुद्धाबद्दल. बघा पार्ट 5 द युनियन हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे युनियन, यामध्ये तुम्हाला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल हे सांगितलेलं आहे पूर्णपणे, लेजिस्लेचर असेल तुम्हाला सांगितलं, म्हणजे संविधान मध्ये संसद काय आहे, कार्यकारी मंडळ काय आहे, पीएम राष्ट्रपती, या संपूर्ण माहिती सांगितलेली आहे द युनियन मध्ये. म्हणजे द युनियन लॉर्ड बुद्धाबद्दल किती चांगल्या पद्धतीने त्यांनी एक स्ट्रक्चर केलेलं आहे की जो पार्ट ज्या पार्ट मध्ये राष्ट्रपतीपासून पूर्ण नियंत्रण आहे, राष्ट्रपती पीएम उपराष्ट्रपती असेल, मग राज्यामध्ये सीएम असेल, राज्यपाल असेल, लोकसभा राज्यसभा असेल, हे सर्व पार्ट 5 मध्ये सांगितलेलं आहे, आणि त्याच पद्धतीने तिथे लॉर्ड बुद्धांची त्यांनी प्रतिमा लावलेली आहे. नंतर आपण अजून काही पार्ट बघूया याच्यामध्ये शेड्युल्ड अँड ट्रायबल एरियाज, यामध्ये नालंदा युनिव्हर्सिटी फेमस आपण बघतो, नालंदा बद्दल आपण ऐकलेलं आहे की नालंदा युनिव्हर्सिटी बद्दल सांगितलं शेड्युल्ड अँड ट्रायबल एरिया पार्ट 10 मध्ये. ऑफिशियल लँग्वेज मध्ये आपण बघू की महात्मा गांधीजींची यांनी प्रतिमा लावलेली आहे, त्यांच्याशिवाय तर देश पूर्ण नाहीच आहे, ते असलंच पाहिजे कुठेतरी महात्मा गांधीजी, जे गरजेचं आहे आपल्यासाठी. नंतर स्टेट्स इन पार्ट बी, म्हणजे याच्यामध्ये बघतो आपण की एम्पायर अशोका, किंग अशोका आपण जसं बघतो, पण सांगितलं की अशोकाबद्दल ते सांगितलं याच्यामध्ये, अशोकांची प्रतिमा लावली कशामध्ये, तर स्टेट्स इन पार्ट बी पार्ट 8 जो आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अजून आपण बघू याच्यामध्ये काही इमेजेस, आपण जसं आपण बघू की पार्ट 14 मध्ये बघा सर्व्हिस अंडर द युनियन अँड स्टेट्स, एम्पायर अकबर बद्दल आहे काही गोष्टी, चला आहे अकबर बद्दल पण, फायनान्स प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्ट अँड सूट्स याच्यामध्ये नटराज. ठीक आहे, खूप जण क्रिटिसाइज करतात, बघा आता आपण बघत असतो नेहमी की देवाचं, म्हणजे कोण करतात ज्यांनी देव सोडून दिलेले आहे, आणि मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही अंधश्रद्धामध्ये जा, पण कसं आहे हा जो सीर आहे ना, सीर हा डोकं जे आहे ना हे कोणासमोर तरी झुकलं पाहिजे. आपण कसं घमंड घेऊन जातो, थोडस काही झालं आपल्याला घमंड घेऊन येते आपल्यामध्ये, असे खूप जाती धर्माचे सुद्धा लोक असतात की त्याला असं की आमचा देव नाही कोणीच, आमचं फक्त काहीतरी आम्ही याला मानू, आम्ही त्याला मानू. पण लक्षात ठेवा आपल्या धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये एकच धर्म होता आधीपासून, आणि आपल्या भारतामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे. नवीन जे बघतो आपण मॅक्झिमम कन्व्हर्टेड भारतामध्ये लोक आहे, मॅक्झिमम मुघलांपासून नंतर जे सर्व गोष्टी समोर चालू झाल्या आहेत मॅक्झिमम चेंजेस झालेले आहे. पण जर तुम्हाला म्हटलं की बाबा नटराजांचे फोटो लावलेले असेल, आता जसं आपण बघतो इस्रोने चंद्रयानच्या वेळेस जे आपले एस सोमनाथ जे प्रमुख आहे त्यांनी सर पहिले मंदिरात जाऊन त्यांनी पहिले प्रार्थना केली. खूप लोक असे म्हणतात की आता शिक्षण आहे, सायन्स आहे, बघा सायन्सचा जो टॉप मोस्ट व्यक्ती आहे
त्यांनी सुद्धा भगवानच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली की आमच्या चंद्रयान यशस्वीरित्या पोहोचू दे. पण काही निगेटिव्ह लोक दुसऱ्या धर्माला शिवा मारायचे आहे ना, दुसरा धर्म तशा गोष्टी करते ना, बस तेच चालू आहे. आणि हे लोक कधीच सुखी राहत नाही, बस याला शिवा मारा, त्याला शिवा मारा, त्याला आपलं झिरो आहे, आपलं काहीच नाही आहे, पण सामोरच्याला शिवा मारण्यात एक्सपर्ट असतात. आणि या लोक कुत्र्याचे भोगतात तसे भोगणारे लोक असतात, खूप आवडतात भोगणाऱ्या लोकांना सुद्धा. मी डायरेक्ट म्हणजे मला आवडेल या गोष्टी बोलायला. आणि सर्वात इम्पॉर्टंट वन अँड ओनली छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांची पार्ट 15 मध्ये इलेक्शन्स याच्यामध्ये त्यांचं भूमिका त्यांनी बजावलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे बघा आपल्या घटनेमध्ये जनरली सर्वांचे काही ना काही इमेजेस टाकून ठेवलेले आहे की जर समजा तुम्ही कधी घटना वाचाल तर तुम्हाला ऍटलीस्ट समजलं पाहिजे की या घटनेमध्ये या भागामध्ये काय काय असू शकते. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपण बघतो की त्यांच्या स्ट्रक्चर प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट होत्या. आणि जसं आपण बघितलं तुम्हाला मी सांगितलं की भगवान श्रीराम असेल, लॉर्ड बुद्ध असेल, कृष्ण भगवान असेल किंवा शिवाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, या हे सर्व भारताचे आपण बघत आहोत की आपल्या भारतामध्ये या यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही झालेलं आहे. आणि त्यांचे जे पण संस्कार असेल, त्यांनी जे पण सूचना सांगितलेल्या आहेत, त्यांचे जे पण व्ह्यूज होते राज्य करण्याचे, ते व्ह्यूज आपल्या घटनेत मांडण्यात आलेले आहे. आणि घटना सोपी तेव्हाच जाते जेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्ह माइंडनी बघता. आता मला या जातीचा राग आहे तर मी हे वाचत नाही, किंवा मला या जातीचा राग आहे तर मी आता तो वाचणारच नाही. अरे मी तर म्हणतो संविधान वाचा. माझ्यासुद्धा सर्वात आवडीचा विषय संविधान आहे, पण संविधान पॉझिटिव्ह पद्धतीने वाचा. अदरवाईज संविधान खूप निगेटिव्ह पद्धतीने सांगितला जातो की संविधानात अशा काही गोष्टी आहे, अशा काही गोष्टी आहे. मागे ते काहीतरी मला वाटते कपड्यासंदर्भात संविधानात हे कपडे काहीतरी घालण्याचा आहे. संविधानात कपड्यासंदर्भातलं काहीच नाही आहे मित्रांनो. ना संविधानामध्ये सिटिझनशिप संदर्भात काहीतरी सांगितलं CAA बद्दल, पण ते सांगितलं की एखादं गव्हर्नमेंटला पॉवर असेल. आपण काय करतो की संविधान मध्ये हे नाहीये, म्हणजे मला जर असं वाटलं की बाबा माझ्यासाठी ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर ते संविधानाचं मानणार नाही. म्हणजे असं असत की मला जर या गोष्टी मानायच्या नाही आहे तर मी संविधान पण मानणार नाही. आणि जर माझ्या अगेन्स्ट काही झालं ते संविधानामध्ये आहे तर मग त्या गोष्टी आपण करतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC आर्टिकल नंबर 44 चेक करून घ्यायचा. चेक करून घ्या, मी तुम्हाला विथ प्रूफ सांगत आहे, फोकियोलॉजी सांगत नाही. काय काय लोक बिना कामाचे बडबड करत असतात. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता कम लागली नाही पाहिजे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकून ठेवलेलं आहे याच्यामध्ये, आपल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व इन्क्लूड केलेलं आहे. का बरं लागू नाही झाली पाहिजे का? मग त्याच्या अगेन्स्ट काही धर्माचे किंवा जातीचे लोक जातात, म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अगेन्स्ट जाताय लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे गायीच्या कत्तलीस मनाई, जे पण गायीची कत्तल हे होते ना ते अलाव नाही आहे, पण तरी सुद्धा खुलेआम होत असते. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही संविधान मानत नाहीये. हा ओरिजिनल संविधान तुम्हाला सांगत आहे विद्यार्थ्यांना, ओरिजिनल संविधान. म्हणजे याचा अर्थ काय झाला की समाजामध्ये संविधानचा फक्त यूज केला जातो. मला ज्या गोष्टी करायच्या मी गोष्टी करणारच आहे, मग संविधानाचा रेफरन्स घेऊन. मग आता जेव्हा तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुम्ही वाचून घ्या आर्टिकल 43 वाचून घ्या, आर्टिकल 45 वाचून घ्या, त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे गायीच्या कत्तलीस मनाई अलाव नाहीये. मग अशा संदर्भात कायदे बनलेले आहे, खुल्लेआम गोष्टी होतात. मग अशा वेळेस संविधान कुठे गेलं आपलं? जेव्हा आपण म्हणतो की वंदे मातरम म्हटलं पाहिजे, संविधानामध्ये सांगितलं आहे मूलभूत कर्तव्यामध्ये आर्टिकल 51 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक नागरिकांना देशामधले जे पण राष्ट्रगीत असेल, राष्ट्रगान असेल, राष्ट्रीय गीत तुम्हाला म्हणावं लागेल. पण आपण म्हणतो की मी म्हणणार नाही. आपण बघतो विधानसभेत म्हटलं होतं एका व्यक्तीने मी म्हणणार नाही, म्हणजे तुम्ही संविधान मानत नाही. म्हणजे संविधान फक्त तुम्ही अशाच मानत नाही जेव्हा तुमच्या अगेन्स्ट काहीतरी गोष्टी येतात. आणि तुम्ही संविधान तेव्हाच मानता जेव्हा तुमच्या अगेन्स्ट गोष्टी चालल्या, हे चांगलं नाही आहे. म्हणजे काय की संविधानाचा फक्त वापर केला गेलेला आहे निगेटिव्ह पद्धतीने. आणि जसं बघतो आपण की छत्रपती शिवाजी महाराज असेल, लॉर्ड बुद्ध असेल, अशोका असेल, महात्मा गांधीजी असेल, त्यानंतर आपण बघतो याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट जसं बघतो आपण की
भगवान श्रीराम असेल, श्रीकृष्ण भगवान असेल, या सर्वांची प्रतिमा लावली आहे ना, अशा ठिकाणी प्रतिमा लावली आहे जे त्या घटनेमधले संविधानामधले इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, संविधान वाचा, संविधान वाचा. या ठिकाणी भारतामध्ये तुम्हा लोकांना संविधान माहीत नसल्यामुळे काही तुकडे करणारे जे लोक आहेत, देशात तुकडे करणारे जे लोक आहेत, ज्यांना आवडते देश तोडायला किंवा समाज तोडायला, ते लोक संविधानाचं काहीतरी काहीतरी सांगून लोकांचं काहीतरी तोडताळ करताय, पूर्ण जाती तोडताय, समाज तोडताय, धर्म तोडताय. त्यामुळे जर आपण संविधान वाचून घेतलं एकदा, तुम्हाला काही आयडिया सुद्धा मिळेल की बाबा असं काहीतरी आहे, भगवान श्रीराम असेल किंवा कृष्ण भगवान असेल, लॉर्ड बुद्ध असेल, या सर्व तुम्हाला एक आयडिया तरी एक पॉझिटिव्ह पद्धतीने येऊन जाईल. ठीक आहे, तर बस हे तुम्हाला मला सांगायचं होतं की हा जो पार्ट आहे आपला, या पार्ट किती इम्पॉर्टंट जनरली आहे. असेच आपण काहीतरी व्हिडिओज, खूप सारे व्हिडिओज बघणार आहे. नेक्स्ट एक व्हिडिओ सांगणार आहे मी की भारत हा जो नाव आहे हा कशा पद्धतीने बनला, हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. आतासाठी धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.